मशहूर कृषि उपज मंडी समिति ने हिंगन घाट में चुनाव प्रक्रिया शुरू कर दी है। कृषि उपज मंडी समिति के 18 निदेशक पदों के लिए चुनाव होगा। यह पहला मौका है जब कृषि उपज मंडी समिति में चुनाव हुआ है। पिछले 15 साल से राकंपा के सुधीर कोठारी हिंगन घाट में कृषि उपज मंडी समिति संभाल रहे थे, लेकिन इस बार कृषि उपज मंडी समिति में सुधीर कोठारी के खिलाफ पहली बार एक और पैनल खड़ा हुआ है। तालुका और जिले के ग्रामीणों का ध्यान उस ओर खींचा चला गया। कृषि उत्पन्न बाजार समिति के निवडणुकीमध्ये सुधीर कोठारी आणि समीर कुणावार दोघांनी एकत्र येऊन सोबत रंजित कांबळे त्यांनी एकत्र येऊन खऱ्या कार्यकर्त्यांना डावलून जे दोन्ही पक्षातले का असे ना त्यांना डावलून एक जहागीरदारीचं आणि मालगुजारीसारखं हे राजकारण त्या बाजार समितीमध्ये उभं केलेलं आहे आणि सामान्य जनतेमधून सामान्य कार्यकर्त्यामधून त्याचा रोष हा या तालुक्यामध्ये दिसत आहे आणि अशा स्थितीमध्ये आज जे काही चित्र आपल्यासमोर आहे त्यातून निश्चित त्यांच्या विरोधात सहकार क्षेत्र आणि ग्रामपंचायत उद्योग यातून निश्चितपणे आम्ही विजय होऊ असा विश्वास या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना आहे, सर्व नागरिकांना सुद्धा आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्या बाजार समितीमध्ये गेल्या 25 वर्षापासून सारखे एकच एक उमेदवार आहे आणि एकीकडे शेतकऱ्यांची ती बाजार समिती, शेतकऱ्यांच्या भरोशावर चालणारी ती बाजार समिती आज ते एका 8-10 लोकांच्या हातात सीमित राहिलेली आहे आणि एक करप्शनचा आणि भ्रष्टाचाराचा फार मोठा अड्डा बनली आणि ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली दिसते आहे आणि ही स्थिती तोडण्यासाठी आणि खऱ्या लोकशाहीची स्थापना करण्यासाठी संपूर्ण शेतकरी, संपूर्ण जनता आज आमच्या पाठीशी आहे असं चित्र आज दिसतं। मी नानाभाऊ ढगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उमेदवार। आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा इलेक्शन आहे आणि त्याचं मतदान आहे, त्यामुळे आम्ही त्या मैदानात उमेदवार म्हणून आहो। महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल, बहुजन परिवर्तन पॅनल महाविकास आघाडी असं आमच्या पॅनलचं नाव आहे आणि या पॅनलच्या सोबत आम्ही उभा आहोत। बरेच वर्षापासून सुधीरबाबू कोठारी, बरेच वर्षापासून सुधीरबाबू कोठारी आणि यांचंच पॅनल 25-30 वर्षापासून येत होतं आणि तिथं शेतकऱ्याला कोणत्याही सुविधा मिळत नव्हत्या, त्यामुळे आज आम्ही राजूभाऊ तिमांडे यांच्या नेतृत्वात व आमच्या भाजपच्या नेतृत्वात असा पॅनल उभं करून आम्ही त्यांच्या विरोधात उभे आहोत आणि म्हणून आजच्या मतदान आहे, आम्ही सिलेंडर रिचिन्ह आमचं विधी करावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही जर निवडून आलो तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही अनेक बदल घडून आणू, गावागावात शिवा बांधणीचे रस्ते करू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ एवढं आम्ही सांगू शकतो। आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे। हिंगणघाट बाजार समिती विदर्भात क्रमांक 2 ओळखल्या म्हणून त्या बाजार समितीचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे। तरी आज हिंगणघाट बाजार समितीची निवडणूक होत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मुख्या फरकाचा विजय होण्याची शक्यता आहे। सुधीरबाबू कोठारी यांच्या नेतृत्वात शेतकरी पॅनल म्हणून एक पॅनल उभे केलेले आहे, त्यांच्यासोबत रंजितदादा कांबळे वर्धा जिल्हा काँग्रेसचे नेते आणि काही आघाड्या, शेतकरी संघटना, इतर पक्ष, समीरबाबू पुनावार यांच्या नेतृत्वात हे पॅनल उभं करून आज कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटची निवडणूक असून
विजय हा निश्चित आहे. गेल्या 2 दिवस अगोदर झालेल्या निवडणुकीत वर्धा जिल्ह्यात पूर्ण मोठ्या फरकाने वर्धा आणि देवळी पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विजय संपादित केलेले आहे आणि आज सुद्धा विजय होणार हे निश्चित आहे. धन्यवाद.